खरं म्हणजे दादांनी जर नीट माहिती घेतली असती तर दादांनी हे वक्तव्य केलं नसतं। आता मला त्याची माहितीच आपल्याला द्यावी लागेल की नेमकं काय घडलंय। दुर्दैवाने दादाच त्यावेळी मंत्री होते। 8 डिसेंबर 2021 कर्नाटक बँकेचा राज्य सरकारकडे अर्ज, 21 डिसेंबर 2021 कर्नाटक बँकेशी करारावर स्वाक्षरी झाली आहे। त्यावेळेस कोणाचं सरकार होतं आणि कोण होतं तेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 21 जून 2022 अर्ज 21 जून 2022 त्यांच्याशी करा। जम्मू काश्मीर बँक 30 जुलै अर्ज 21 जुलै 2022 त्यांच्याशी करा। आणि यासोबत 9 डिसेंबरला महाविकास आघाडीने बंधन बँकेला, इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेला आणि करूर वैश्य बँक लिमिटेड आणि साऊथ इंडियन बँक यांना देखील अशाच प्रकारचे खाते हँडल करण्याकरता ही परवानगी दिलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की कर्नाटक बँक असेल किंवा उत्कर्ष फायनान्स बँक असेल, आमचं सरकारच्या 1 वर्ष आधी त्यांनी दिलेलं आहे आणि आता तेच टीका करतायत, मला तर आश्चर्यच वाटतं। एक गोष्ट आपण यात लक्षात घेतली पाहिजे की मी त्यांच्यावर याकरता टीका करणार नाही, या बँकांची नावं काही जरी असली तरी देखील या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, या रजिस्टर्ड बँक आहेत। उद्या बँक ऑफ महाराष्ट्र आहे, याचं नाव जरी महाराष्ट्र असलं तरी देखील राष्ट्रीय बँक आहे। त्यामुळे उद्या बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून कर्नाटकने आम्ही यांना खाते देणार नाही किंवा अजून कोणीतरी खाते देणार नाही असं म्हणणं योग्य नाही, ही प्रथाही योग्य नाही। तथापि कर्नाटक बँकेला ही सगळी खाती किंवा हे सगळे बिझनेस देण्याचा निर्णय आमचं सरकार याच्यापूर्वी आणि आजपासून 1 वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना आणि अजितदादा पवार फायनान्स मिनिस्टर असताना हे देण्यात आलेले आहेत।